आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. ग्रामदेवत श्री सिद्ध रामेश्वर यात्रेत मोठ्या भक्तिमय वातावरणात होमविधीचा सोहळा साजरा झाला. होम मैदानावर असंख्य भक्तगणांची उपस्थिती होती. ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वरांच्या यात्रेतील तिसऱ्या दिवशी रविवारी रात्री 11:30 मानाच्या सातही नंदीध्वजांच्या साक्षीनं होम मैदानावरील होमकुंडात होमविधीचा धार्मिक सोहळा मंगलमय वातावरणात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिभावानं पार पडला. यावेळी सिद्धेश्वर भक्तांनी बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर श्री सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष करून आसमंत दुमदुमून टाकला. होमविधीसाठी आलेल्या भाविकांमुळे होम मैदान फुलून गेलेलं होतं. रविवारी सायंकाळी 5:30 हिर्याबू यांच्या वाड्यात मानकरी हिर्याबू आणि देशमुख यांच्या हस्ते मानाच्या नंदीध्वजांची पूजा झाली. त्यानंतर होम मैदानावर होणाऱ्या होमविधीसाठी मानाच्या सातही नंदीध्वजांच्या सवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक मार्गावर भाविकांनी नंदीध्वज आणि पालखीच्या स्वागतासाठी रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या अंथरलेल्या होत्या. रात्री 8:15 मिरवणूक जुनी फौजदार सावळी नजीक पसारे वाड्याजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी परंपरेप्रमाणे पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधण्यात आली. होमविधीच्या धार्मिक कार्यासाठी होमकट्ट्यावर मांडव घालून तो फुलांनी सजवण्यात आला होता. नंदीध्वजांचं होमकट्ट्याजवळ रात्री 11:00 आगमन झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी श्री सिद्धेश्वर महाराजांचा जय जयकार केला. त्यानंतर होमकुंडात उतरून मानकरी हिर्याबू यांनी होमविधीला सुरुवात केली. कुंभार कन्येचं प्रतीक म्हणून बाजरीच्या पेंडीस शालू नेसून मंगळसूत्र जोडवे फुलांचा हार दांडा आदी सौभाग्य अलंकारांनी सजवण्यात आलं. विधिवत पूजा झाल्यानंतर रात्री 11:30 होमप्रदीपनाचा कार्यक्रम भक्तिभावानं पार पडला. या होमविधीसाठी बसवारूढ मठाचे मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी वेदमूर्ती सिद्धय्या स्वामी हिरेमठ माजी आमदार विश्वनाथ चाकोते सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे निलकंठप्पा कोनापुरे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे बाळासाहेब भोगडे ॲडव्होकेट विश्वनाथ आळंगे विश्वनाथ लब्बा काशीनाथ दर्गो पाटील चिदानंद वनारोटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ यांनी होमविधी सोहळ्याचं रसाळ वाणीनं विवेचन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं.